नागपुरात संजय राऊत यांचे आगमन झाले असून त्यांनी राणा यांच्या कृत्याला प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की ते सिनेमातले लोक असून त्यांना स्टंट करणंच येतं. अलीकडच्या काळात भाजपने हिंदुत्वाची नौटंकी सुरू केली आहे तर राणा दाम्पत्य त्याचे पात्र आहे. शिवसेनेला हिंदुत्व माहिती आहे. रामनवमी हनुमान चालीसा हा स्टंटचा भाग नसून श्रद्धेचा भाग आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, ते आम्हाला येतं असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय. आपले सन्माने विरोधी पक्ष नेते यांना आपणच काल प्रश्न विचारलात की संजय राऊत नागपूरला येत आहेत, नागपूर सगळ्यांचे आहे जसं मुंबई सगळ्यांचे आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की नागपूरची माती अशी आहे की तिथे आल्यावर अनेकांना सद्बुद्धी मिळते आणि संजय राऊतांना सद्बुद्धी मिळेल. नक्कीच या मातीमध्ये तो गुण आहे. त्या मातीनं भलेभले लोक देशाला दिलेले आहेत. आता विषय निघाला सद्बुद्धीचा. जर आम्हाला सद्बुद्धी मिळावी असं त्यांना वाटतं आहे या मातीतून, पण तुम्हाला का नाही मिळाली सगळ्यांना? ती जर 2.5 वर्षापूर्वी तुम्हाला सद्बुद्धी मिळाली असती तर कदाचित या राज्याचं चित्र वेगळं दिसलं असतं, राजकारण वेगळं दिसलं असतं, कदाचित तुम्ही आज मुख्यमंत्री असता. पण आपल्या हिंदुत्ववादी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याची एक वेगळी सद्बुद्धी तुम्हाला मिळाली आणि तुमच्यावरती ही वेळ आली. तेव्हा सद्बुद्धी जी आहे त्या सद्बुद्धीचं तुम्हाला किती अजीर्ण झालं त्यावेळेला, त्याचा परिणाम असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज महाविकास आघाडी निर्माण झाली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आज. त्याच्यामुळे आमची बुद्धी, आमची सद्बुद्धी जी आम्हाला ईश्वराने दिली त्यानुसार आम्ही काम करतो. सिनेमातले लोक आहेत ते, त्यांना स्टंटचा अनुभव आहे, स्टंट करू द्या. या स्टंटने काही फरक पडत नाही. त्यांना मुंबईचं पाणी माहीत नाही अजून शिवसेनेचं काय आहे ते, पण करू द्या त्यांना स्टंट जे काय करायचे आहेत ते. लोक आमचे शिवसैनिक सक्षम आहेत. हनुमान चालीसा वाचणं, रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे विषय नक्की धार्मिक आहे, श्रद्धेचे आहे. हे नौटंकीचे आणि स्टंटचे विषय नाही आहेत. पण अलीकडे भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंट करून ठेवलेली आहे. त्यातलीही सगळी पात्र आहेत, बरं का? ही जी पात्र आहेत ना, ही सगळी त्यातली आहेत, त्या स्टंटमधली पात्र आहेत सगळी. लोक ह्यांना गांभीर्याने घेत नाही, त्यांच्या हिंदुत्वाला, त्यांच्या या नाटकबाजीला. हनुमान चालीसा असेल, रामनवमी असेल, इतर सण उत्सव असतील, या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्ही सगळे साजरे करतो यांच्यापेक्षा आधी. ह्यांचा जेव्हा हिंदुत्वाशी काही संबंध नव्हता तेव्हापासून आम्ही हे सगळं मुंबईमध्ये वेगळ्या वेगळ्या शोभायात्रा, गुढीपाडव्यापासून दसऱ्यापर्यंत, हां, राम जन्मोत्सव, हे काय आम्हाला शिकवत आहेत? त्यांना स्टंट करू द्या, काय हरकत नाही. सर हिंदी. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.